मॅथ मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. हॅलो फ्रेंड्स, मी बाळासाहेब झोरे तुम्हा सर्वांचं मॅथ मित्र यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो चला, आज आपण शिकणार आहोत प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट इन अ नंबर. प्लेस व्हॅल्यू क्या होती है? हर एक की व्हॅल्यू होती आहे, हर एक वस्तू की व्हॅल्यू होती आहे. तर प्लेसची व्हॅल्यू काय आहे, कोणत्या प्लेसवर नंबर आहे ते आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो चला बघूया. आज आपण या ठिकाणी 4 डिजिट आणि 5 डिजिट नंबरचं बघणार आहोत. 4 डिजिटची प्लेस व्हॅल्यू आणि 5 डिजिटची प्लेस व्हॅल्यू. आधी 4 डिजिट बघूया, ज्यामध्ये फर्स्ट नंबर आहे 7624. मग या ठिकाणी याची काय प्लेस व्हॅल्यू आहे? तर प्लेस व्हॅल्यू कशी ठरवतो आपण? या ठिकाणी हे कोणत्या प्लेसवर आहेत? इट इज ऑन अ वन्स प्लेस, इट इज ऑन अ टेन्स प्लेस, इट इज ऑन अ 100 प्लेस, इट इज ऑन अ 1000 प्लेस. मग जर तुम्हाला विचारलं की या ठिकाणी 4ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, तर 4ची प्लेस व्हॅल्यू आहे 4. इथं आपण प्लेस व्हॅल्यू. त्यानंतर 2ची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 2ची प्लेस व्हॅल्यू आहे 20, कारण तो टेन्स प्लेसला आहे. 6ची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 6ची प्लेस व्हॅल्यू आहे 600. का बरं मित्रांनो? कारण इट इज ऑन अ 100 प्लेस. अँड 7, प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज अ 7000, बिकॉज इट इज ऑन अ 1000 प्लेस. लाईक दिस वी कॅन फाईंड द प्लेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू ऑफ द नंबर. सेकंड एक्झाम्पल बघूया. बघा मित्रांनो, 9873 याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. मग प्लेस व्हॅल्यू लिहिताना या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू 3ची प्लेस व्हॅल्यू किती असणार? का बरं किती असणार? हा वन्सला आहे, हा टेन्सला आहे, 100ला आहे, हा 1000ला आहे. तर 3ची व्हॅल्यू असणार 3. त्यानंतर 7ची व्हॅल्यू किती असणार मित्रांनो? 7ची व्हॅल्यू असणार 70. 8ची व्हॅल्यू किती असणार? 8ची व्हॅल्यू 800. आणि 9ची व्हॅल्यू किती असणार? तर 9ची व्हॅल्यू असणार 9000. दिस इज व्हेरी सिम्पल. तो नंबर कोणत्या प्लेसला आहे? सपोज मी एक नंबर घेतो इथं 7824 आणि याची अंडरलाईन केली. फाईंड द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन डिजिट. द क्वेश्चन इज फाईंड द प्लेस व्हॅल्यू ऑफ अंडरलाईन डिजिट. व्हॉट्स यू हॅव टू डू? ओनली वन्स, टेन्स, 100. 8 इज ऑन अ 100 प्लेस, दॅट मीन्स 800. Or how you can do? You can do 8 multiply by 100 is equal to 800. Like this also. Another one example we can take here. Next one, 7124. Find the place value of underlined digit 7. How 1 stands 100,000? It is on 1000 place. 7 multiply by 1000 is equal to 7000. Are you getting my point? Like this you can find the place value. Now we are going to find the place value of 5-digit number. It is also simple as we are doing. See here the next number. 87653. This number. How you can read this number? जर तुम्हाला हा नंबर रीड करता येत नसेल तर रीडिंग करण्यासाठी आय बटनमध्ये याची लिंक आहे. तुम्ही रीडिंग बघू शकता, हाऊ टू रीड द 5-digit नंबर. वन्स, टेन्स, 100,000, 10,000, इट इज 10,000. मग आता आपलं काय करायचं आहे? अंडरलाईन डिजिटची प्लेस व्हॅल्यू काढायची. अंडरलाईन डिजिटची प्लेस व्हॅल्यू 6. मग 6 ऑन विच प्लेस? वन्स, टेन्स, 100. 6 ऑन अ 100 प्लेस. 100 से मल्टीप्लाय करेंगे, 6 0 जा 0, 6 0 जा 0, 6 1 जा 6, इट इज अ 600. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया, बी 12975. मग या ठिकाणी आपल्याला दिलं आहे 1ला अंडरलाईन केली. मग 1 हा कुठं आहे? 1 stands 100,000 10,000. 1 multiply by 10,000 इज इक्वल टू 10,000 1 जा 10,000. म्हणजे अशा पद्धतीनं आपण प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू फाईंड करू शकतो. एक एक्झाम्पल आणखीन घेऊया, ज्यामध्ये आपण सर्व डिजिटची प्लेस व्हॅल्यू फाईंड करूया. सी 97621. आता बघा 1ची प्लेस व्हॅल्यू काय आहे? 1ची प्लेस व्हॅल्यू आहे 1, कारण तो 1 डिजिटला आहे, 1's प्लेसला आहे. त्यानंतर 2ची प्लेस व्हॅल्यू आहे 20, कारण तो 10's प्लेसला आहे. 1, 10, 100, 1000 आणि 10,000. आता 6ची प्लेस व्हॅल्यू बघूया. 6ची प्लेस व्हॅल्यू आहे 600. 7ची प्लेस व्हॅल्यू आहे 7000. आणि 9ची प्लेस व्हॅल्यू आहे
90,000. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्लेस व्हॅल्यू लिहित असतो. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेला होमवर्क पूर्ण करा. या ठिकाणी मी तुम्हाला काही होमवर्क देतो अंडरलाईन डिजिटचे प्लेस व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.